मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्याकडे जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हाच पाऊस पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जगामध्ये एक असं शहर आहे जिथे त्या शहराला जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा ते शहर पाऊस पाडू शकतं, आणि या शहराचे नाव दुबई आहे. तसं बघायचं म्हटलं तर दुबईमध्ये लाखो लिटर पाणी आहे, पण ते खारं असल्यामुळे त्या पाण्याला पिण्याच्या पाण्यामध्ये बदलण्यासाठी खूप पैसा लागतो. तर मग प्रश्न पडतो, या दुबईमध्ये प्यायचे पाणी कुठून येते? चला तर जाणून घेऊया. तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हटलं तर दुबई शहर एका वाळवंटामध्ये वसलेले आहे, आणि या शहरामध्ये पाण्याऐवजी जमिनीतून पेट्रोल आणि डिझेल निघते. त्यामुळे आपल्याला भारतामध्ये पेट्रोल डिझेल महाग आहे, तसेच या दुबई शहरामध्ये पाणी हे पेट्रोल डिझेलपेक्षा पण महाग आहे. त्यामुळे दुबई दोन पद्धतीचा वापर करून प्यायचे पाणी निर्माण करते. पहिल्या पद्धतीमध्ये समुद्राचे पाणी फिल्टर करून त्याला पिण्याच्या पाण्यामध्ये रूपांतरित करतात, आणि दुबईतील 80% प्यायचे पाणी याच पद्धतीने येते. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये दुबई आकाशामध्ये विमानाच्या सहाय्याने सिल्वर आयोडीन नावाचे केमिकल फवारले जाते, ज्यामुळे ढग एका जागेवर जमा होतात, आणि या जमा झालेल्या ढगापासून जबरदस्तीने पाऊस पाडला जातो, आणि या पावसाच्या पाण्यापासून प्यायचे पाणी निर्माण केले जाते.